सोनाली, एक छोटासा रॅपिड फायर राऊंड आपण घेऊया. तुझे आणि कुणाल बद्दलचे काही प्रश्न आहेत, सुरुवात करू. ओके, पहिला प्रश्न. तू आणि कुणाल जेव्हा पहिल्यांदा भेटला तेव्हा तुम्ही दोघांनी कोणत्या रंगाचे कपडे घातले होते, आठवत आहे का? हा, त्यांनी ब्लॅक कलरचं जॅकेट घातलं होतं आणि मी ग्रे कलरचं जॅकेट घातलं होतं आणि खाली त्यांनी जीन्स घातली होती आणि मी लेगिंग्स घातले होते ब्लॅक कलरचे आणि ब्लॅक बूट्स घातले होते. हे मला खूप आठवत आहे बिकॉज खूप थंडी होती लंडनमध्ये जेव्हा मी शूटिंग करत होते आणि तेव्हा माझे केस कुरळे होते टी एन टीच्या लुकसाठी. सो कुणाला काही दिवस वाटलं की माझे केस कुरळेच आहेत. मग काही दिवसांनी जेव्हा तो मला परत भेटला तेव्हा त्याला कळलं की ओल्डचे हेअर स्ट्रेट आहेत. सो आय रिमेंबर आय फर्स्ट मीटिंग व्हेरी व्हेरी क्लिअरली. ओके, फर्स्ट भेटीची पूर्ण तारीख का? 12 सप्टेंबर 2017. ओके, कुणाला आवडलेला तुझा सिनेमा किंवा एखादा परफॉर्मन्स कोणता? सिनेमा किंवा परफॉर्मन्स? हिरकणी, धुरळा, पोस्टगर्ल. सगळे सिनेमे दाखवले त्यांनी, सगळेच सिनेमे पाहिले आहेत सगळे. म्हणजे शटर सारखा सिनेमा जो की दुर्मिळ आहे पाहणं, लोकांनी कुठे पाहिला नाही तोही त्यांनी पाहिले. तुमच्या घरातली दोघांमध्ये शेड व्यक्ती कोण आहे ज्याचं चालतं? आय थिंक वीर प्रॉपर टीम. म्हणजे अशा खूप गोष्टी आहेत ज्याच्यात मी खूप माती आहे आणि त्याच्यात तो खूप हुशार आहे आणि अशा गोष्टी आहेत जे त्याला अजिबात जमत नाही आणि मला खूप चांगला जमतो. सो वी आर करेक्ट परफेक्ट टीम. ओके, सोनाली की कुणाल बेस्ट कुक कोण? कुणाल. म्हणून तुम्ही लग्न केलं त्याच्याशी. लोकांना वाटतं की तो खूप श्रीमंत आहे आणि दुबईत राहतो आणि लंडन मध्ये राहतो म्हणून मी लग्न केलंय, तर अजिबात नाही. तो उत्तम स्वयंपाक करतो, केवळ आणि केवळ म्हणून मी त्याच्याशी लग्न केलंय. कुणाल तुला आतापर्यंत दिलेली बेस्ट कॉम्प्लिमेंट कोणती आहे? की मी खूप खूप रिअल आहे. त्याला असं त्याला असं वाटलं होतं की यु नो सेलिब्रिटी फिल्म, सो ही सतत ऍक्टिंग करत असेल दिवसभर आणि ऍब्सोल्युटली लो मेंटेनन्स खरी व्यक्ती आहे हे त्याला खूप आवडतं. ओके, सो सोनाली की कुणाल सगळ्यात जास्त चांगला डेट प्लॅनर कोण आहे? कुणाल. मी काही करत नाही. रेस्टॉरंट असेल, कुठे जायचं, काय खायचं, हे सगळं तो करतो. ओके, तू कुणाल आणि कुणाल तुला कोणत्या नावाने आवाज देतात? पेट नेम सतत बदलत राहतं. राईट नाव आम्ही दोघं एकमेकांना सोनू म्हणतो आणि त्याला एक त्याला एक हे आहे, प्रॉपर एक साऊंड आहे सोनू. ड्रीम डेस्टिनेशन काय आहे दोघांचं फिरायला जायचं? बोरा बोरा, जिथे आम्हाला हनीमून करायचं होतं, हनीमूनला जायचं होतं, तर सगळं सगळंच फिसकटलंय. सो आय डोंट नो, पण कधीतरी ते जाऊ होईल स्लोली होईल. जर भांडण झालं किंवा काही चिडचिड झाली तर पहिले सॉरी कोण बोलत? कोणीही नाही. आय थिंक वी नीड टू वर्क ऑन दॅट. आमच्यात तो आम्ही दोघही त्या बाबतीत थोडे अडून बसतो, पटकन आपली चूक मान्य करत नाही, दोघही नाही करत. सोनाली थँक्यू सो मच, तू इतका वेळ दिलास, इतक्या छान गप्पा मारल्यास आणि कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन, खूप छान केलंय तू. आणि संपूर्ण राजश्री मराठी टीम कडनं तुला शुभेच्छा कन्वे करते मी. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट डिअर.